आणि बळीराजाच्या जीवाला जीव देणाऱ्या सर्जा राजाचा आजचा दिवस अर्थात बैल पोळ्याचा दिवस। वर्षभर कापाड कष्ट करणाऱ्या सर्जा राजाला आज अगदी वाढदिवस असल्यासारखं ओवाळलं जातं, सजवलं जातं, मिरवणूक काढली जाते आणि तीही अगदी वाजत गाजत। बैल पोळ्याचा सण नांदेडमध्येही अत्यंत वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्यात आलाय। माहूरगडावरच्या श्री रेणुकादेवी मंदिरामध्ये आज बैलपोळानिमित्त विशेष पूजा अर्चा आयोजित करण्यात आली। आकर्षक फुलांनी देवीचा गाभारा सजवण्यात आला आणि दर्शनासाठी भाविकांनीही मोठी गर्दी केली। आणि नाशिकच्या नांदगावमध्ये सुद्धा बैलपोळ्याचा असाच आनंद पाहायला मिळाला। शेतकऱ्यांवर खरं तर यावर्षी दुष्काळाचं सावट आहे, पण तरीही आपल्या लाडक्या सर्जा राजाला बळीराजा विसरत नाहीये। पाऊस नसल्यामुळे नदी नाल्यांना पाणी नाहीये आणि बळीराजानं घरीच सर्जा राजाला आंघोळ घालत आजचा बैलपोळा साजरा केलाय। चारा आणि पाण्याचा प्रश्न बिकट झालाय, त्यामुळे सध्या शेतकरी वर्ग चिंतेत आहे आणि शेतकरी वर्गामध्ये सगळ्यात मोठी चिंता आहे ती आपल्या गोठ्यातलं हे जनजनावरांना चारा आणि पाण्याची व्यवस्था करायची कशी याची। आणि जळगावमधल्या जैन उद्योगाच्या वतीनं दरवर्षी अत्यंत उत्साहानं बैलपोळ्याचा सण साजरा केला जातो आणि याही वर्षी अशाच पद्धतीनं हा सण साजरा केला जातोय। यावेळी विधिवत बैल पूजन करणाऱ्यांबरोबर करण्यासोबतच शेतकऱ्यांनी आणि सालदारांनी केलेली थरारक प्रात्यक्षिकं आणि सांस्कृतिक कार्यक्रम आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।